तर महाराष्ट्राला नमस्कार केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष. उद्धव सरकारची पहिली कॅबिनेट बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती. सहा मंत्री आणि उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत. कदाचित या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय होऊ शकतोय. मात्र आजचा दिवस हा अर्थातच ऐतिहासिक ठरला आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सगळे झालो. काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या साथीनं शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि मुख्य म्हणजे हा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर शिवतीर्थावरती रंगला. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असा सगळा आजचा हा सोहळा आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या साथीनं शिवसेनेनं सरकार स्थापन केलेलं आहे. निलेश खरे साम टीव्हीचे संपादक आपल्याशी थेट जोडले गेलेत. सर, एक महत्त्वपूर्ण घटना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज घडलेली आहे. शिवसेना, कट्टर हिंदुत्व जोपासणारी शिवसेना आज सेक्युलर अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली आहे. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झालेला आहे. भगव्या कपड्यांमध्ये उद्धव ठाकरे या शपथविधी सोहळ्याला आपल्याला बघायला मिळाले. कसं बघायचं या सगळ्या नव्या समीकरणांकडे, उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे. निलेश सर, मुख्यतः उद्धव ठाकरे हे भगव्या कपड्यामध्ये आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील याचे संकेत स्पष्टच होते. ज्या स्वरूपामध्ये शिवसेना ही काँग्रेसबरोबर गेली, ज्या स्वरूपामध्ये राष्ट्रवादीबरोबर शिवसेना गेली, ज्या स्वरूपामध्ये भाजपबरोबरची मैत्री शिवसेनेने तोडली, त्यानंतर प्रत्येकानंच हिंदुत्वापासून शिवसेना दूर जाते अशा स्वरूपाचं चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि हे चित्र पुसून टाकण्यासाठी म्हणून आज उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या भगव्या कपड्यांमध्ये आपल्याला समोर येताना पाहायला मिळतील याचे संकेत होते. आणि तेच चित्र जे आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केला. आणि आपण जरीही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलेलो असलो तरीही आपण हिंदुत्वाच्या बाबतीत जो आपला अजेंडा होता, ज्या स्वरूपाची एक भूमिका होती, ती कायम राहील हा संकेत त्यांनी दिलाय. दुसरा मुद्दा, जसं गुरु तू विचारलंस की मुख्यतः धर्मनिरपेक्ष अशा स्वरूपाचं राजकारण येत्या काळात शिवसेना आपल्याला करताना पाहायला मिळेल का, तर निश्चितपणे शिवसेनेच्या मुळातच धर्मनिरपेक्षता नाही. मात्र या अगोदरही अनेक वेळा शिवसेना ही समाजवादी पक्षासारख्या मुस्लिम धार्जिण्या पक्षाबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचं चित्र आपण बघितलेलं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी धर्मनिरपेक्षता लगेचच शिवसेनेनं कवटाळली असं म्हणता येणार नाही. शिवसेनेनं या अगोदर मुंबई महानगरपालिकेमध्ये समाजवादी पक्षाला अनेक वेळेला कवटाळलेलं आहे आणि या माध्यमातून मुस्लिम धार्जिण्या समाजालाही किंवा पक्षालाही आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो याचं संकेत शिवसेनेने दिले. काँग्रेसबरोबरही शिवसेना पहिल्यांदा जाते असं नाही. या अगोदरही शिवसेनेनं अनेक वेळेला, म्हणजे 1975 ज्यावेळेला देशात आणीबाणी लागली, त्यानंतर इंदिरा गांधी यांना समर्थन देणारे बाळासाहेब ठाकरेच होते. उघडपणे आणीबाणीला समर्थन करणाऱ्या नेत्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव होतं. इतकंच नाही, प्रणव मुखर्जी यांची निवडणूक राष्ट्रपतीपदासाठी झाली त्याही वेळेला ही शिवसेना होती, ज्या शिवसेनेनं काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. प्रतिभाताई पाटील ज्यावेळेला राष्ट्रपती झाल्या त्याही वेळेला त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या आणि मराठी उमेदवाराला पाठिंबा म्हणून शिवसेनेनं पाठिंबा दिला. आणि त्यामुळे शिवसेना ही काँग्रेसबरोबर अनेकदा आपली नाती जोडत आलेली आहे. राजकीय पातळीवर आणि सत्ता कारणामध्ये पहिल्यांदा थेटपणे शिवसेना ही काँग्रेसबरोबर हात जुळवते आहे आणि त्यामुळे प्रश्न निर्माण होणार हे साहजिक आहे. हिंदुत्ववादी अशा भाजपशी नाळ तोडल्यामुळे जो एक वर्ग मुळात ही युती तुटल्यानं नाराज झालेला आहे तो अनेक वेळेला याचं वर्णन हा हिंदुत्ववादी विचारांपासून शिवसेना दूर गेली अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आजचं आणि कालच्या चित्रांवर जर आपण नजर टाकली तर एक सकारात्मकता या चित्रांमध्ये पाहायला मिळते. ती म्हणजे ज्या सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये वाद निर्माण झाला, एक दरी निर्माण झाली, काल हेच दोन बहीण भाऊ गळाभेट घेताना पाहायला मिळाले. राजकीय विरोधकही गळाभेट घेताना आपल्याला विधिमंडळाच्या आवारात पाहायला मिळाले. अगदी महाराष्ट्राच्या राजकारणातच ही संस्कृती आहे आणि फक्त महाराष्ट्रातच ही संस्कृती राजकीय पातळीवर पाहायला मिळते.
की ज्या देवेंद्र फडणवीस यांचं सरकार नेस्तनाबूत करून पाय उतार करून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार स्थापन झाल्या त्याच ठिकाणी सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करताना पाहायला मिळाल्या आणि तितकंच उत्साहाचं वातावरणही त्या ठिकाणी सर्व पक्षामध्ये पाहायला मिळालं. आजही देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून महाराष्ट्राच्या राजकारणाची उंची जी आहे ती पुन्हा प्रस्थापित केली. आज राज ठाकरे यांनीही आपल्या कौटुंबिक नात्यासाठी या व्यासपीठावर हजेरी लावली आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात संस्कृतीला संस्काराला कुटुंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हा आज या सोहळ्यातून पाहायला मिळालं आणि त्यामुळे आपण फक्त राजकारणाकडे नकारात्मक दृष्टीने बघतो आज या सोहळ्याच्या निमित्तानं राजकारणातल्या सकारात्मक बाजूकडेही पाहण्याची मानसिकता आपल्याला मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही. गुरु सर महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या या सगळ्या कुटुंबाबद्दल बोलत असताना शरद पवार हे या शपथविधीला उपस्थित असणं कुटुंब प्रमुख म्हणून एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचे कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवार तिकडे उपस्थित असणं प्रत्येक नेत्यानं त्यांना नतमस्तक होणं या सगळ्याकडे नेमकं कसं बघायचं कारण यानंतर या सगळ्या ज्या काही घटना घडामोडी घडल्या यानंतर शरद पवार हे चाणक्य बाप माणूस म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आता प्रोजेक्ट व्हायला लागलेले आहेत. सर शरद पवार यांच्या स्वागतासाठी विशेष असे प्रयत्न जे येते या ठिकाणी होताना पाहायला मिळाले. या पूर्ण सभा मंचावर जर एक अत्यंत आदरणीय व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत होती तर ती शरद पवार या रूपानं पाहायला मिळत होती. साहजिक आहे निवडणुकांच्या काळात अत्यंत पडत्या काळात आणि भाजपचा जो वळू होता तो उधळलेला असताना या ठिकाणी स्वतः शरद पवारांनी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला आणि सत्ता स्थापनेमध्ये शिवसेनेला ऊर्जित अवस्था दिली आणि त्यामुळे साहजिक आहे जो रिमोट आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचा मातोश्रीवर होता तो आजपासून सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानावर गेला असं म्हणायला काही हरकत नाही. जरी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज झाले असले तरीही या सरकारच्या नाड्या या सरकारचा रिमोट कंट्रोल हा मुख्यतः सिल्वर ओकवर आपल्याला पाहायला मिळेल आणि सिल्वर ओक हे शरद पवारांचं निवासस्थान मुंबईतलं. साहजिक आहे शरद पवारांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालेल. आज अजित पवारांनीही सांगितलं 5 वर्ष हे सरकार टिकेल आणि चालेल. आपण अपेक्षा करूयात की शरद पवारांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही कारण 3 तिघाडा काम बिघाडा 3 चाकांचं सरकार अशा स्वरूपा या स्वरूपात या सरकारचं या कारचं वर्णन केलं जात आहे आणि त्यामुळे भांडणं निश्चितपणे समोर येताना पाहायला मिळतील वादही समोर येताना पाहायला मिळतील. मात्र शरद पवारांचा वडीलधारा हा जोपर्यंत या सरकारच्या माथ्यावर आहे तोपर्यंत तरी हे सरकार टिकेल असं आज मानलं जात आहे आणि त्यामुळे शरद पवारांची शिष्टाई ही सर्वात महत्त्वपूर्ण असेल या सरकारच्या पूर्ण कार्यकाळामध्ये. सर 3 चाकांचं सरकार असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारचा केला त्यामुळे ही जी 3 चाकांची गाडी आहे या सरकारची ही चालवणं हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुळात किती आव्हानात्मक असणार आहे. सर मी येतो तुमच्याकडे दृश्य आपल्यापर्यंत येत आहेत. उद्धव ठाकरे हे मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. सहकुटुंब ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. सहकुटुंब त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे हे थेट सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचले. त्यांच्यासोबत रश्मिताई ठाकरे यासुद्धा होत्या. त्याचबरोबर त्यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा आहेत.
तर उद्धव ठाकरे सिद्धिविनायकाचं दर्शन घेतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. बाप्पाला नमस्कार त्यांनी केलेला आहे. सहकुटुंब ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले तेव्हाची दृश्य आपण बघितलेली आहे. तर आपण बघितलं निलेश खरे सर आपल्या सोबत आहेत. सर, उद्धव ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. सिद्धिविनायक त्यांना आशीर्वाद देईलच, पण ही जी 3 चाकाची गाडी आहे सरकारची, ती चालवण्यासाठी शरद पवार यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव कायम असणं हे किती महत्त्वाचं असणार आहे. मुख्यतः शरद पवार हे या पूर्ण महाआघाडीचे कर्ते धरते आहेत. जर शरद पवार रांनी प्रयत्न केला नसता, संजय राऊतांच्या माध्यमातून, संजय राऊतांनी पुढाकार घेतला, शरद पवारांचा आशीर्वाद घेतला आणि शरद पवारांच्याच अधिकारवाणीनं ही महाआघाडी जी आहे ती राज्यामध्ये प्रस्थापित होऊ शकली आहे. जर शरद पवारांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन ही आघाडी होणं कसं महत्त्वाचं आहे हे पटवून सांगितलं नसतं तर आज उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळाले नसते. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या सरकारच्या कार्यकाळामध्ये शरद पवारांचं अनन्यसाधारण असं महत्त्व असेल. त्यांच्याशिवाय, शरद पवारांशिवाय हे सरकार पुढे सरकू शकेल अशी कोणतीही शक्यता नाही. कारण या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक तेल लावलेले पहलवान, मुरब्बी असे 20-25-50 वर्षाचा राजकीय अनुभव असलेले मुरब्बी पहलवान जे आहेत ते आहेत. उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव हा अत्यंत कटकारस्थान आणि राजकारणी स्वरूपाचा नाही, तो एक कलाकार असा मनुष्य म्हणून ओळखला जातो. जरी शिवसेना त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणे सांभाळली असली, पुढे नेली असली बाळासाहेबांनंतर, तरीही उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे. आणि त्यामुळे या राजकीय वातावरणामध्ये स्वतः उद्धव ठाकरे स्वतःला किती काळ रमवू शकतील हा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि त्याचसाठी म्हणून उद्धव ठाकरे यांना सातत्यानं सहकार्य लागेल ते शरद पवारांचं. शरद पवारांच्या सहकार्याशिवाय ब्युरोक्रसीवर नियंत्रण ठेवणं त्यांना शक्य होणार नाही. कारण आजही ब्युरोक्रसीतले, प्रशासनातले अनेक IAS अधिकारी हे शरद पवारांच्या सांगण्याला जास्त महत्त्व देतात मुख्यमंत्र्यांपेक्षा. देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळातही आपण याची प्रचिती घेतली होती की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, मात्र अनेकदा शरद पवारांनी सांगितलं म्हणून कामं पुढे सरकत होती. आणि त्यामुळे शरद पवारांच्या अधिकारवाण्यानं प्रशासनही हलवण्यामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना यश येईल. आणि त्यामुळे शरद पवारांचा रोल हा जसा आपण सातत्यानं म्हणतोय रिमोट कंट्रोलचा असेल, पूर्ण राज्याच्या राजकारणावरचा एक बाप माणूस म्हणून या अगोदरच शरद पवारांनी ओळख निर्माण केली आहे. आणि ती 5 वर्ष सातत्यानं त्याची प्रचिती ही वेगवेगळ्या त्यांच्या निर्णयातून आपल्याला घ्यायला मिळेल असं मानायला काही हरकत नाही. सर, कोणती अशी महत्त्वाची आव्हानं आहेत ज्यांना अगदी सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांना तोंड द्यावं लागणार आहे, आणि कोणते असे निर्णय आहेत ज्याच्याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल? मुख्यतः कर्जमाफी हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय असेल. आत्ता उद्धव ठाकरे हे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले असतील. काहीच वेळामध्ये आपल्याला त्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावरील कॅबिनेट बैठकीच्या बातमी जी आहे ती येताना पाहायला मिळेल. ज्या 6 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यांच्याबरोबर पहिली कॅबिनेटची बैठक, मुख्य सचिव आणि इतर जे विभागाचे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर ही बैठक असेल. आणि यात सर्वात महत्त्वपूर्ण असा निर्णय असेल तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा. उद्धव ठाकरे सातत्यानं सरसकट कर्जमाफी अशा स्वरूपाची घोषणा देत आलेले आहेत. आणि त्याच दृष्टीनं उद्धव ठाकरे आज काही महत्त्वाचा निर्णय घेतील. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आज सरसकट कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय घेणं थोडं कठीण असेल असे संकेत जरी दिले असले तरी उद्धव ठाकरेंचा प्रयत्न हा आजच कर्जमाफी जाहीर करण्याच्या बाजूनं असेल. आणि त्या दृष्टीनं काही महत्त्वपूर्ण घोषणा जी आहे ती येत्या काही मिनिटांमध्ये, येत्या काही तासांमध्ये आपल्याला समोर येताना पाहायला मिळेल. अपेक्षा करूयात की उद्धव ठाकरे हा सुखद असा धक्का शेतकऱ्यांना देतील. एक खुशखबर या निमित्तानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. या अगोदरच अवकाळी पावसानं आणि त्या अगोदरच्या दुष्काळानं महाराष्ट्रातला शेतकरी हा पिचलेला आहे. त्या पिचलेल्या शेतकऱ्याला एक मोठा आर्थिक आधार या कर्जमाफीच्या रूपानं मिळेल अशी अपेक्षा काही करायला हरकत नाही.
सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. आज दिवसभर ज्या ज्या प्रेक्षकांनी सगळा घटनाक्रम बघितलेला आहे त्यांना एक प्रश्न पडला असेल की उद्धव ठाकरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, पण उपमुख्यमंत्री कोण? कारण याच्यावरनं एक वेगळं नाट्य आपल्याला रंगलेलं बघायला मिळालं. एकीकडे राष्ट्रवादीनं कोणाचंही नाव जाहीर केलेलं नाही आहे आणि दुसरीकडे अजित पवार हे नाराज आहेत अशा सुद्धा बातम्या आल्या आणि नंतरवरती अजित पवारांनीच त्या बातम्या खोडून काढल्या. मग असं सगळं असताना उपमुख्यमंत्रीपदाची धुरा ही राष्ट्रवादी कुणाकडे देणार किंवा त्याच्यावरनं एखादं वेगळं नाटक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडणार तर नाही ना सर? मुळात अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मानसिकता असलेला राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक वर्ग आहे. तर एक वर्ग हा सर्वोत्तम नेता आणि सर्वात आक्रमक नेता म्हणून या ठिकाणी अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं अशा स्वरूपाची मागणी करताना पाहायला मिळतोय. पवार कुटुंबातली एक तरी व्यक्ती या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ती अजित पवारांच्या रूपानं असेल अशी स्पष्ट संकेत जे ते आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहे. काल जयंत पाटील यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं होतं, मात्र सकाळी ते फक्त कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेत आहे अशा स्वरूपाची माहिती आली. यातून हे स्पष्ट आहे की अजित पवार आणि जयंत पाटील या दोन नावांमध्ये राष्ट्रवादीत अंतर्गत असा वाद आहे आणि तोच वाद हा सध्या चव्हाट्यावर येऊ नये म्हणून जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आलेली आहे. बरं, साहजिक आहे अजित पवारांची नाराजी बघता आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा काही दगाफटका हा त्यांच्या माध्यमातून होऊ नये म्हणून पवार कुटुंबातून अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र सोपवली जाऊ शकतात. मंत्रिमंडळाचा विस्तार किती दिवसात होणार हे स्पष्ट झालेलं नाही आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार हा काही शिवाजी पार्कवर होणार नाही किंवा मोठ्या मैदानात होणार नाही आणि त्यामुळे चोरी छुप्या पद्धतीनं किंवा एक छोटेखानी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यपालांच्या दालनामध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो आणि तो अजित पवारांच्याच माध्यमातून होईल किंवा अजित पवारच त्यामध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्या स्वरूपाचे संकेत जे आहेत ते स्पष्टपणे मिळतात. धन्यवाद दिलेश सर या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. तर महत्त्वाची बातमी हीच आहे की महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री लाभलेले आहेत आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे.